शिवशक्ती भीमशक्ती न म्हणता जे शिवशक्ती आणि वंचितीची शक्ती म्हणू शकतात, पण त्याला शिवशक्ती भीमशक्ती म्हणू नये असं माझं मत आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र दिसण्याची संकेत आहेत. उद्धव ठाकरे आणि आंबेडकरांची युती देखील होण्याची शक्यता आहे. मला वाटतं की शिवशक्ती भीमशक्ती ऑलरेडी एकत्र आहेत. बीजेपी आणि शिवसेना आणि आरपीआय जे आहे ते आम्ही एकत्र आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवशक्ती भीमशक्ती झाली होती आणि उद्धव ठाकरे मायनस करून जी शिवसेना आहे, जी एकनाथ शिंदेंची जी 2/3 शिवसेना आहे, ही शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती ऑलरेडी आहे आणि सगळी भीमशक्ती माझ्यासोबत आहे. माननीय प्रकाश आंबेडकर आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे. त्यामुळं त्याला शिवशक्ती भीमशक्ती न म्हणता जे शिवशक्ती आणि वंचितीची शक्ती म्हणू शकतात, पण त्याला शिवशक्ती भीमशक्ती म्हणू नये असं माझं मत आहे. पण ठीक आहे, त्यांना जर अलायन्स करायचं असेल तर त्यांनी जरी अलायन्स केलाही तरी आज माननीय उद्धव ठाकरे छोट्या ग्रुपशी बोलतायत, अनेक लोकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतायत, कारण शिवसेना खिळखिळी झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरे यांना मोठं चॅलेंज दिलेलं आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी आमदार सांभाळायला हवे होते. एवढ्या आमदारांना नाराज करून ते आपली सत्ता चालवत राहिले आणि जर कदाचित माननीय उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले नसते तर ही फूट झाली नसती, शिवसेना एकत्र राहिली असती. त्यामुळं या फुटीला जबाबदार माननीय उद्धव ठाकरे आहेत असं माझं मत आहे आणि म्हणून त्यांनाच आमदार खासदार सांभाळत आले नाहीत आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे जे सगळे शिवसैनिक आहेत आणि खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदेंचीच आहे असं माझं मत आहे.